महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। पुणे येथील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे पथक ने मुन्सिल्लोड तालुक्यातील खरीप पीक कापणी प्रयोग अहवालाची फेर चौकशी करण्यात यावी असे निर्देश देत कोणालाही पाठीशी घेतल्या जाणार नाही। चौकशी अंती चुकीचा अहवाल देणाऱ्या प्रत्येक अधिकारी पीक विमा कंपनी यांच्यावर कारवाई करून सिल्लोडच्या पीक विमा प्रश्नाबाबत येत्या 8 दिवसात निर्णय घेऊ असे स्पष्ट करत पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद येथील आढावा बैठकीत दिली। सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक नुकसान व अंतिम आनेवारी 48 आलेली असताना कृषी अधिकारी तत्कालीन तहसीलदार यांनी पीक विमा कंपनी सोबत संगनमत करून चुकीचा अहवाल सादर केला, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पीक विमांच्या लाभापासून वंचित राहिले। याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सबळ पुराव्यानिशी ही बाब कृषिमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली। चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर कारवाई करून पीक कापणी प्रयोगाची फेर चौकशी व्हावी, तसेच तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे असा मुद्दा महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत लावून धरला। यावर कृषी मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक भूमिका घेत वरील निर्देश दिले, यामुळे सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। रविवार दिनांक 30 रोजी औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप हंगाम आढावा व नियोजन बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. DL जाधव, अधीक्षक कृषी अधिकारी दिवेकर, आत्माचे प्रकल्प संचालक DG मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, औरंगाबाद SM साळवे आदींसह जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आदींची उपस्थिती होती। याच विषयाला अनुसरून बोलत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की हा विषय जरी सिल्लोड तालुक्याचा असला तरी जिल्हा किंवा राज्याची परिस्थिती वेगळी नाही। मुळात शेतकऱ्यांनी भरलेला विमा पाहता यातील एकूण रकमेचा जर विचार केला तर विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना किमान 25,000 रुपये लाभ मिळू शकतो। यावर्षी 5,800 कोटी रुपये विमा पोटी कंपन्यांनी जमा केले आहे आणि भरपाई म्हणून फक्त 1,000 कोटी दिलेले आहे। या सर्व प्रकारात सरकारचे काही अधिकारी कंपनींसोबत संगनमत करतात हे नाकारता येणार नाही असे स्पष्ट करत महसूल विभागातील तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी मी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आहे, त्याचप्रमाणे कृषी विभागातील अधिकारी व पीक विमा कंपनीवर देखील कारवाई झाली पाहिजे असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले। कोरोना परिस्थितीचा फायदा घेऊन कृषी अधिकारी तहसीलदार व पीक विमा कंपनीच्या लोकांनी शेतात जाऊन पंचनामा करण्याऐवजी घरीच बसून शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरा मारून चुकीचा पीक कापणी अहवाल दिलेला आहे। तालुक्यामध्ये 145 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जर उत्पन्न चांगले झाले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का असा सवाल उपस्थित करून सिल्लोड सोयगावच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळावी तसेच चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर कडक कार्यवाही व्हावी जेणेकरून असा प्रकार जिल्ह्यात किंवा राज्यात होणार नाही असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सिल्लोड औरंगाबाद प्रतिनिधी नदीम शेख।